दरम्यान हे विधेयक लोकसभेत मंजूर झाल्याचं वृत्त कोल्हापुरात येऊन धडकताच इथं उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. अनेक वर्षाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार आहे हे निश्चित झाल्यानं भाजप ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांसह करवीरवासियांनी ठिकठिकाणी साखर वाटप केला. संसदेत ज्यांनी सातत्याने पाठपुरावा केला त्या आदरणीय खासदार मुन्ना माणिक साहेब, या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत दादा व संभाजीराजे छत्रपती आणि या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, या सर्वांच्या प्रयत्नातून आज शिवाजी पुलाला च्या कामाला संसदेत मंजुरी मिळालेली आहे. त्याबद्दल मी या सर्व नेत्यांचे आणि खास करून धनंजय माडकांचा अभ्यासपूर्वक ज्या ठिकाणी त्यांनी मांडलं त्यामुळे पुरातत्व खात्यानं आज संसदेत बिल पास करून कोल्हापूरच्या शहराच्या आणि कोल्हापूरच्या जिल्ह्याचा अत्यंत जिव्हाळ्याचा जो प्रश्न होता तो मार्गी लावल्याबद्दल मी खासदार येऊन या कोल्हापूर शहरातील जिव्हाळ्याचा जो प्रश्न होता छत्रपती शिवाजी पुलाचं काम हा विधेयक मंजूर झाल्याबद्दल मी धनंजय माडिक व चंद्रकांत दादा पाटील यांचे हार्दिक आभार मानतो.